देशाचे पंतप्रधान असलेले मोदी वारंवार शरद पवार यांच्या भेटीला का जातात? मागील 5 वर्षात किमान 5 वेळा त्यांनी व्यक्तिगत पातळीवर पवार यांची भेट घेतली आहे. आमच्याकडे चहा घ्यायला आल्या तर आम्ही त्यांचे स्वागत करू. मात्र नेमके पवार आणि त्यांच्यामध्ये भेटीमध्ये काय गोड बंगाल आहे याचं उत्तर नरेंद्र मोदी आणि शरद पवारांनी द्यायला हवं असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून ते सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. त्यापूर्वी उस्मानाबाद येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आपली लढत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी अजिबात नाही. भाजप आणि आपल्या लढतीत काँग्रेस राष्ट्रवादीला तिसऱ्याच ठिकाणी राहावे लागणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांबरोबर व्यापाऱ्यांना देखील आता वंचित आघाडीला प्राधान्याने समर्थन द्यायला हवे असे आवाहन त्यांनी केले. नामदेव ढसा आणि राजा ढाले यांची जी भाषा आहे तीच भाषा असुद्दीन ओवेसी यांचीही आहे. मात्र ओवेसी यांना मिळणारी वागणूक अत्यंत टोकाची आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामावरून ओवेसींना धारेवर धरणाऱ्यांनी 15 ऑगस्ट हा काळा दिवस साजरा करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मात्र कधीच प्रश्न विचारला जात नाही. ओवेसींसमोर प्रश्नांची जंत्री उपस्थित करणाऱ्यांनी कधीतरी मोहन भागवत यांच्या समोरही एखादा प्रश्न उपस्थित करावा असे आंबेडकर यांनी सांगितलं.